अपन बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा। गंगापूर पोलिसांनी चोरीच्या 4 मोटरसायकल केल्या जप्त। आता बघूया सविस्तर वृत्त। गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे जामगाव येथील भाऊसाहेब मुरलीधर वाकडे यांची मोटरसायकल चोरीला गेल्याने पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलिसांनी गणेश खंडागळे यांना गोपनीय माहिती मिळाली की अनिल रामनाथ आहेर राहणार वरखेड यांच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे। त्यावरून त्यास ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे प्लॅटिना MH20D M2045 ही मोटरसायकल आढळून आली। तीच गाडी जामगाव येथून चोरीस गेलेली होती। तसेच इतर मोटरसायकल संबंधात त्याला विचारपूस केली असता त्याने मागील वर्षी पोलीस स्टेशन गंगापूर येथून चोरीस गेलेले हिरो होंडा मोटरसायकल काढून दिली। तसेच 2 वर्षापूर्वी वैजापूर येथील चोरीस गेलेले मोटरसायकल त्यांच्याकडे जप्त केलेली असून पोलीस स्टेशन वैजापूर येथील 1 चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे। तसेच नेवासात येथील 1 मोटरसायकल अशा एकूण 4 मोटरसायकल या आरोपीकडून जप्त करण्यात आलेले असून पुढील तपास संजय मानकर पोलीस नाईक हे करत आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील अप्पर पोलीस अधीक्षक गणेश कवडे DYSP संदीप गावित मार्गदर्शन पोलीस निरीक्षक मच्छिंद सुरवसे आदी करत आहेत।